केंद्रीय गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल और पालक मंत्री नितिन राउत इनके हस्ते नए पुलिस थाना निवास स्थान और विश्राम गृह का उद्घाटन किया गया। शुक्रवार का दिन नागपुर पुलिस विभाग के लिए ऐतिहासिक एवं महत्वपूर्ण था। शुक्रवार को राज्य के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल और नागपुर जिले के पालक मंत्री नितिन राउत इनकी उपस्थिति में शहर के लाल बिल्डिंग और हुड़को बिल्डिंग स्थित पुलिस वसाहत को नवनिर्मित कर उसका उद्घाटन कर पुलिस कर्मचारियों को उनके घर की चाबी मान्यवरों के हस्ते दी गई। इसके साथ 6 पुलिस स्टेशन में महिला विश्राम गृह का शुभारंभ भी किया गया। इस कार्यक्रम में पुलिस आयुक्त अमितेश कुमार सहित सभी जोन उपायुक्त भी उपस्थित थे। पालक मंत्री नितिन राउत इन्होंने कहा कि आज का दिन पुलिस विभाग के लिए महत्वपूर्ण और ऐतिहासिक है। नागपुर जिल्ह्यातील 8 पोलीस ठाण्यांमध्ये महिला विश्रामगृह बांधण्यात येत आहे, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 2,47,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि काही ठिकाणी डाळ्या सुद्धा गस्तीसाठी मागण्यात आल्या होत्या माननीय पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार, त्या गाड्यासुद्धा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिल्या। आणखी त्यांचा 50 गाड्या या ठिकाणी शहरामध्ये गस्त घालण्यासाठी मिळाव्यात याचा प्रस्तावसुद्धा मला प्राप्त झालेला आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चितच या कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून या ठिकाणी देईल। या निधीतून उभारलेल्या महिला विश्रामगृहाचे उद्घाटन करताना मला निश्चितच अत्यंत आनंद होतो आहे। याशिवाय जिल्हा नियोजन निधीतून गार्ड रूम, वॉकी टॉकी खरेदी, क्लोज सर्किट TV, सनरिलेशन यंत्रणेसाठी 6,50,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आणि शहरात गस्त घालण्यासाठी जसं मी बोललो आहे, पोलीस विभागातील 4 लेनसाठी सुद्धा जवळपास 68 मोटरसायकली या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने कहा कि महाराष्ट्र का पुलिस दल कर्तव्य दक्ष है, इन्हें अत्याधुनिक यंत्रणा की भी जानकारी है। गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास आणि न्यायालयीन सुनावणीपेक्षा गुन्हे घडणारच नाही त्याच्यापेक्षा जनतेकडे लक्ष जास्त देणे गरजेचे आहे। आज आपण फॉरेन्सिक लॅबचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं आणि बाकीच्याही काही फॉरेन्सिक लॅबचं पण उद्घाटन केलं, त्याच्यामधून सुद्धा हे गुन्ह्यांचं डिटेक्शन लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चित प्रकारे फायदा होईल। मला असं वाटतं की पोलीस कर्मचाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सर्व सेवा पुरवत असताना शासनाच्या आणि जनतेच्या ज्या अपेक्षा आपल्या पोलीस दलाकडून आहेत, त्या पोलीस दलाकडून त्या अपेक्षा पूर्ण होणं आवश्यक आहे। आणि त्याच्यासाठी आम्हीसुद्धा आपल्या ज्या ज्या अडचणी असतील, जे जे प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व काळ आपल्या बरोबर आहोत, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बरोबर उभे आहोत आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहा, एवढंच या निमित्तानं सांगतो। या प्रसंगाच्या निमित्तानं सर्व ही उद्घाटनं पार पडली हे या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे, BCN News, नागपुर।